कुठेही पाहायला मिळालं नाही आणि आता तर मी म्हणेन एनर्जी लेवल हंड्रेड पर्सेंट नाही वन थाउजंड पर्सेंट त्यांच्या शरीरामध्ये संचारली आहे त्यामुळे इथून पुढचं आयोजन देखील बघण्यासारखं असणार आहे तर पैदानावरती सामना सुरू होतो रॉयल स्पोर्ट्स कळंबोली विरुद्ध शिवशंभू स्पोर्ट्स पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आणि त्यानंतर जर पाहिलं तर सलाबीची जोडी देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल सामना महत्वाचा आहे त्यामुळे फार जास्त बदल करणं संघासाठी धोकादायक ठरू शकतं आपले जे रेग्युलर ओपनिंग पेअर आहेत या ओपनिंग पेअरवरती विश्वास दर्शवणं खूप महत्त्वाचं आहे वैभव हा विकल्प आहे विश्वा हा विकल्प आहे त्यानंतर आणखीन एक वैभव आय थिंक वैभव सूर्यवंशी हा एक विकल्प या संघामध्ये आहे आणि निर्णायक क्षणाला अभिजित हा देखील एक खेळाडू या संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी त्यानंतर जर पाहिलं तर गणेश साळुंकेसारखा अनुभव दिनेश भोईरसारखा अनुभव या संघामध्ये आहे तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना तत्पूर्वी दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल आपला एक ट्वेल्थ मॅन अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पहिला चेडू डिलिवर्ड होण्या अगोदर आपला एक अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे शिवशंभो संघ आपला ट्वेल्थ मॅन आणि त्याचबरोबर रॉयल स्पोर्ट्स आपला ट्वेल्थ मॅन शिवशंभो संघाचे ट्वेल्थ मॅन आमच्यासमोर जोडले गेले थँक्यू या मैदानावरती मला वाटतं उपस्थित क्राऊडपैकी जवळपास साठ टक्के क्राऊड हा शिवशंभू संघाचा आपल्याला पाहायला मिळतो सर्वाधिक पाठीराखे कोणत्या संघाच्या पाठीमागे असतील तर तो शिवशंभू संघ आहे नो डाऊट त्यांचा जो फॅमिलियन आहे नेहमी पाठीराख्यांच्या आणि प्रशंसकांच्या समेत आपल्याला पाहायला मिळतो येस रॉयल स्पोर्ट्सच्या माध्यमातून देखील त्यांचं मॅन आमच्यासोबत जोडले गेलेत सामना महत्त्वपूर्ण आहे शिवशंभू संघासाठी व चांगल्या फ्लोमध्ये हा संघ पाहायला मिळतो आहे पहिला सामना पहिला विजय या स्पर्धेमध्ये नोंदवला गेला आहे परंतु हे टफेस्ट चॅलेंज आहे कारण रॉयल स्पोर्ट्स संघ म्हटलं तर रविवारच्या दिवसातील सर्वात कडवं आव्हान वैभव सूर्यवंशी आणि वैभव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दोनही वैभव आहेत स्ट्रायकिंग एटला आहे वैभव सूर्यवंशी त्यावेळेला आउटसाईड द ऑफ स्टंप चेडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून चेडू दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला अवांतर चेडूचा इशारा पहिली धाव ही धाव फलकावरती अंकित केली गेली आहे वा जो स्कोर कार्ड ब्लँक होता त्या ठिकाणी एक धाव अंकित केली जाते पुन्हा एकदा त्याच लेंथवरती चेडू आपल्याला पाहायला मिळतं यावेळेला थोडंसं शफल केलं होतं आणि कदाचित हेच कारण आहे की पंचानी मात्र नी नीट हा चेडू पाहिला आणि त्यानंतर मात्र जो नियम आहे रिच वाईटचा कारण जितका तुम्ही शफल करणार वाईटची रेंज ही तितक्याच प्रमाणात वाढवली जाणार ड्रायव्हिंग लेंथवरती दोनही चेंडू होते अर्थातच मॅसेज क्लिअर आहे की जर क्षमता असेल तर या चेंडूंना ड्राईव्ह करा अपेक्षा होती हा चेंडू मिडल किंवा मिडल अँड ऑफस्टिकवरती असणार आहे आणि अगदी त्याच प्रकारचं चित्र पाहायला मिळालं आता या मैदानावरती या गोलंदाजानं इतकी गोलंदाजी केली आहे इतकी पारितोषिक जिंकली आहे की फलंदाज देखील प्रेडिक्ट करायला लागलेत पहिले दोन चेंडू आउटसाईड ऑफस्टम असल्यानंतर तिसरा चेंडू हा परफेक्ट मिडल किंवा वरती असणार हे जणू गेस केलं होता फलंदाजानं आणि त्यानंतर मात्र मनगडाच्या सिंगल सिंगलमध्ये कन्वर्ट केलं आहे तो इथे दिम्या गतीचा चेंडू होता हे वेरिएशन या सेटचा वाईड टप्पा पडल्यानंतर मात्र थोडासा चेंडू ना काटा बदलला आणि अपेक्षा होती त्या अपेक्षेप्रमाणे पंचानं मात्र हा चेंडू अवांतर घोषित केला या षटकातील हा दुसरा अवांतर चेंडू आहे पहा या चारही चेडूवरती आपल्याला चार विविधता व्हेरिएशन्स पाहायला मिळाले अर्थातच पहिले दोन चेडू ड्रायव्हिंग लेंथवरती आउटसाईड द ऑपस्टंप वाईडी ऑर्कर्सचा मारा त्यानंतर मिडल स्टंपावरती चेडू आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यातनंतर जर पाहिलं तर लेग ब्रेक टप्पा पडल्यानंतर उजव्या हाताच्या फलंदाजाच्या दूर जाणारा चेडू पाहायला मिळाला त्यामुळे तुम्हाला नेहमी गेस करत राहणं गरजेचं आहे चेडू रिलीज कशा पद्धतीनं केला जातो हे पाहणं गरजेचं आहे आणि टेनिस क्रिकेटमध्ये या सर्व टेक्निकल बाबी या तुम्हाला नक्कीच महत्वाच्या असतात यावेळेला पॉईंट आणि गलीच्या मधून चेंडू तटवलाय संदीप अतिशय वेगानं चेंडूचा पाठलाग करतोय मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर धावा चार चौकार या ठिकाणी चार महत्वपूर्ण धावा धावफलकावरती आल्या आहेत प्रेशर सिच्युएशन जर तुम्हाला क्रिएट करायची असेल तर मात्र धाव फलकावरती उभाराव्या लागतील किती धावा उभाराव्या हे निश्चित टार्गेट नसणार आहे परंतु जास्तीत जास्त धावा उभारण्याचा मानस नक्की हा नक्कीच असणार आहे कारण हा संघ असा संघ आहे की जो कोणत्याही धावा संख्येचा यशस्वी पाठला करण्याची क्षमता आपल्या फलंदाजीमध्ये ठेवतो आणि त्याचबरोबर कोणत्याही धावा धावफलकावर असो त्या धावा डिफेंड करण्याची क्षमता देखील या संघामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळते अर्थातच रॉयल स्पोर्ट्स कळंबोली त्यावेळेला मात्र चांगला चेडू आहे अतिरिक्त उसळी खांद्यांचा वापर या षटकातील धावांचा विचार केला तर धावा आल्या धावफलकावर सात एखादा मोठा फटका शोधण्याचा प्रयत्न हा नक्कीच असेल दोन अवांतर चेंडू एक चौकार एक सिंगल हे आत्तापर्यंत या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे पण वैभव सूर्यवंशीचा जर आपण विचार केल्यानंतर प्रभावित करणारी फलंदाजी मागच्या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये आणि या वर्षीच्या क्रिकेट हंगामाच्या सुरुवातीला देखील खेला, या खेळाडूची पाहायला मिळाली आहे कॉन्फिडन्स लेवल या खेळाडूचं नेहमीच एका वेगळ्या उंचीवरती आपल्याला पाहायला मिळतो आणि आपल्या गुणवत्तेवरती विश्वास दर्शवणारा हा खेळाडू आहे पाहूया या षटकाला मोठा करण्याचा प्रयत्न होईल का एकूण धावांचा विचार केला तर धावा धाव फलकावरती आल्यात आठ धावा एट रन्स ऑन द स्कोर कार्ड पा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर, तर दत्तात्रय बोराटे अर्थातच नागोरी या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये पहिल्यांदाच आपल्याला या कळंबोलीच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती एक अतिशय हसतमुक्त व्यक्तिमत्व हसरा चेहरा सध्या जर आपण पाहिलं तर वास्तव्याला रसायनी या ठिकाणी असल्यामुळे कदाचित त्यांचा वावर फारसा आपल्याला कळंबोलीमध्ये पाहायला मिळत नाही परंतु आज या स्पर्धेच्या निमित्तानं खास करून त्यांची उपस्थिती आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळणार आहे आणि अगदी थोड्याच वेळात दत्तात्रय बोराटे अर्थातच नागोरी हे देखील आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे अंतिम चेंडूवरती धावा दोन आल्या आणि तिथून मात्र संघ दुहेरी अंकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला दहा धावा धावफलकावरती यासपा ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला होता दत्तात्रय बोराटे अर्थातच नागोरी हे मात्र या ठिकाणी आलेले आहेत या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये फर्स्ट अफिअरन्स त्यांचा आहे आणि व्हॉट अ डॅशिंग एंट्री ही एंट्री पहा त्यांची नेहमीच तमाम क्रीडारसिकांचं निखळ मनोरंजन त्यांच्या माध्यमातून केलं जातं शेरोशायरीच्या माध्यमातून असो अगदी त्यांचे जे फ फेमस डायलॉग्स आहेत त्या डायलॉगसाठी अतिशय प्रसिद्ध असं हे व्यक्तिमत्व आणि दत्तात्रय बोराटे अर्थातच नागोरी ज्यांना आम्ही चालतं फिरतं डी मार्ट देखील म्हणतो यांचा मात्र या ठिकाणी शुभाग म्हणतो आहे या स्पर्धेसाठी खास अगदी सकाळच्या सत्रामध्ये त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आज मी कळंबोलीला येणार आहे कळंबोलीतील क्रीडारसिकांना क्रिकेट खेळाडूंना सेवा देण्याची माझी इच्छा आहे आणि नक्कीच आयोजकांच्या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी आलेत तर वेलकम नागोरी आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत जाऊयात क्रिकेटच्या दिशेनं कारण क्रिकेट देखील तितकाच महत्त्वाचा आहे दोनही ताकदवर संघ एकमेकांच्या समोर मग शिवशंभो संघामध्ये जी मॅच्युरिटी आहे ना ती आता मात्र पाहायला मिळते ओळखलं आहे एन्ड आहे एलआयजी एन्ड अरविंद सारखा मास्टर माइंड खेळाडू गोलंदाजी करतोय त्यामुळे रिस्क उचलायची नाही सिंगल डबल्समध्ये जितक्या धावा येतील जितक्या जास्तीत जास्त धावा येतील त्या धावांवरती विश्वास दर्शवायचा आणि त्यानंतर एखादं षटक जर मोठं करता आलं तर मात्र एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत जरूर मजल मारली जाऊ शकते इथे फारसा धोका पत्करला जात नाहीये अरविंद डेकेला पूर्ण सन्मानाने या ठिकाणी खेळ केला जातोय तर वेलकम दत्तात्रय नागोरी अर्थातच दत्तात्रय बुराटे नागोरी क्या बात आहे प्रत्येक विकेट साठी अरविंदला आता मात्र ऑरेंज लसी स्पेशल ऑरेंज लसी एनर्जेटिक परंतु इथे वैभव थोडस मी वडेन की मनामध्ये विचारांचं वादळ होत एखादा तरी मोठा फटका या षटकामध्ये शोधण्याचा प्रयत्न होता परंतु अरविंद डेकडे का या खेळाडूला मास्टर माइंड ऑफ कळंबोली क्रिकेट म्हटलं जात त्यानं हेरलंय की फलंदाज आक्रमकता दर्शवणार यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेनं चेडू विरकावण्याचा प्रयत्न अरविंदच्या अगेन्स्ट तुम्ही दोन चेडू निर्धाव खेळलात या दोन चेडू वरती दोन धावा होऊ शकल्या असत्या चटकार मारण्याचा प्रयत्न करून तुम्ही काय साध्य केलं हे प्रश्न मात्र तुम्हाला स्वतःला विचारावं लागेल सुरुवातीलाच म्हटलं की हा मास्टर माइंड खेळाडू आहे पुन्हा एकदा पाहिलं तर यामुळे काय होईल जो लय होता तुमचा तो बिघडेल जो मोमेंटम होता तो प्रतिस्पर्धी संघाकडे जाईल आणि सलग तीन चेंडू निर्धावा आल्यानंतर मात्र मानसिक दडपण हा एंड तुमच्यासाठी उपयुक्त नाही आहे अगेन्स्ट द विंड तुम्ही मोठी फटकेबाजी करू शकत नाही आणि ज्यावेळेला धीम्या गतीनं चेंडू तुमच्या दिशेनं येतात ना दिशे त्यावेळेला ते चेंडू टाईम करणं आणखीनच चॅलेंजिंग असतं हेच चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं दोन षटकांचा वाजव खेळ संपला आहे जिथे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा होत्या दहा दुसऱ्या षटकामध्ये आल्या फक्त आणि फक्त तीन एकेरी स्वरूपाच्या धावा आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर नाव फलकावरती तेरा धावा प्रत्येक विकेट साठी ऑरेंज लसी हे पारितोषिक देखील डिक्लेअर केलंय परंतु जे मैदानावरती क्रीडा रसिक आहेत ना त्यांना मी नक्कीच सांगेन की दत्तात्रय बोराटे अर्थातच नागोरी यांच्याकडे विविध खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये फ्रेश फूड्स आहेत फ्रुट्स आहेत त्यानंतर एनर्जेटिक लसी आहे सॉफ्ट ड्रिंक्स आहेत आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर गरमागरम चहा देखील त्यांच्याकडे उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर आणखीन एक शुभवार्ता त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवली जाते की त्यांची जी सुकन्या आहे त्या सुकन्याचं हवाई दलामध्ये अर्थातच पायलट म्हणून तिची निवड झाली आणि ती आज भारतीय संघाच किंवा भारतीयाची सेवा करण्यासाठी देखील ती या ठिकाणी सज्ज आहे म्हणजे पहा पिताश्री मैदानावरती तमाम क्रीडा रसिकांची सेवा आहेत आणि मुलगी मात्र पायलेट होऊन आपल्या देशाची सेवा करताना देखील आपल्याला नक्कीच पाहायला मिळते हे खऱ्या अर्थानं संस्कार आहेत मला वाटतं त्यांचे सुपुत्र देखील बॉडीबिल्डिंग क्षेत्रामध्ये देखील आहेत आणि खूप चांगले व्यायामपटू देखील आहेत परंतु जाऊया पुन्हा एकदा था? थर्ड थर्डमॅन रिझनमध्ये अर्थात था, शॉर्ट थर्ड मॅनला हा चेडू ट्रॅव्हल करतो आहे सिंगल मात्र धाव आले आहे इथून तुम्हाला थोडंसं आक्रमक अटॅकिंग क्रिकेट वैभव वैभवनं मागील षटकामध्ये अंतिम तीन चेंडूवरती जो आ... प्रयत्न केला ना तो प्रयत्न या एंडनं जर झाला असता तर काहीचं वेगळं चित्र नक्कीच पाहायला मिळालं असतं यावेळी द ऑफ दम चेडू होता वाईट युअर करण्याचा प्रयत्न सिंगल आली आहे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे थोडंसं फंबल आपल्याला पाहायला मिळालं आणि तिथून मात्र दोन धावा या नक्कीच धावफलकावरती आपण पाहिल्या या दोन धावींच्या बरोबरीनं शिवशंभो संघ पुढे सरकला धावा धावफलकावर अठरा धावा एटीन रन्स ऑन द स्कोर कार्ड नुकताच झालेला सामना जर आपण पाहिला तर तीस पस्तीस धावा जर तुम्ही धावफलकावरती उभारल्या तर एक फायटिंग टोटल किंवा सन्मानजनक धावसंख्या या धावसंख्येला आपण नक्कीच म्हणू शकतो इथे दिम्या गतीचा चेडू होता शफल जर तुम्ही कराल तर हाफ गोलंदाज तुमच्या चेडू बॅटला लागू देणार नाही आहे हेच चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं डॉट बॉल येणारा प्रत्येक डॉट बॉल हा फलंदाजावरती दबाव निर्माण करणारा असणार आहे यावेळेला आउटसाईड द ऑप्शन चेडू होता पॉईंटच्या दिशेनं हा चेडू ठोलावायचा होता परंतु क्षेत्रक्षक तिथे तैनात वाढीसशे एक्स्ट्रा कवर रेझरमध्ये हा झेल मात्र टिपला जातो आहे डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये आणि फलंदाज तपोच्या आश्रयाला मग योग्य निर्णय याच गोष्टीचा आपण उल्लेख करत होतो की अकॉर्डिंग टू द सिच्युएशन कारण या षटकातील चेंडूंचा विचार केला तर चार चेंडू झाले आहेत दोन चेंडू शिल्लक आहेत आणि अभिजित हा डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे ज्यामुळे जा शेवटच्या षटकाचा बेनिफिट कारण शेवटच्या षटकामध्ये तिसरा गोलंदाज असेल जो या सत्रातील चौथं षटक हाताळणार आणि त्याकरताच की काय अभिजितला थोडंसं मागे ठेवलं होतं सलामीच्या फलंदाजाच्या भूमिकेमध्ये मागील सामन्यामध्ये या खेळाडूला आपण पाहिलं खेळ देखील चांगला राहिला दोन चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला परंतु तरी देखील या खेळाडूला का मागे ठेवलं गेलं कारण हा सामना महत्त्वाचा आहे आणि धावफलकावरती धावा येणं हे त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे दुपारच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर चहाचा आस्वाद जर तुम्हाला हवा असेल कारण हळूहळू वातावरणामध्ये गारवा सुटेल आणि गारव्यामध्ये जर तुम्हाला एनर्जी हवी असेल तर नक्कीच नागोरी चहा इथे उपलब्ध आहेत आय थिंक त्यांच्याकडे uh, ऑलमोस्ट बावन्न ते छप्पन्न प्रकारचे चहा नावं देखील आहेत त्यांच्याकडे आणि त्यांचे जे फेमस डायलॉग्स आहेत ते डायलॉग्स देखील आज कळंबोलीकरांना ऐकायला मिळतील इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सिंगल धावफलकावरती आले षटक क्रमांक तीन थोडंसं शांत वातावरण दुपारचं सत्र आणि शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे धावा धावफलकावरती आपण पाहतोय नाईन्टीन एकोणीस धावा इथून मोठ्या पटक्यांची अपेक्षा जरूर असेल आणि त्याकरता फील्ड देखील त्या प्रकारचं सेट केलं गेलं -के आहे शॉर्ट फाईन लेग थर्टी आर सर्कलच्या आतमध्ये आहे जो फेवरेट झोन मानला जातो वैभव या खेळाडूचा परंतु डीप मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ हे क्षेत्ररक्षक मात्र तैनात यावेळेला रिव्हर्सही पाठिंब केला आहे आणि इथून मात्र चेडू थांबणार नाही आहे सीमारेशियाच्या पलीकडे चार धावांसाठी चौकार अंतिम चेंडूवरती आलेल्या चौकाराला कुठेतरी सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मजल मारतोय तीन षटकांचा वाजवी काय संपलाय एक गडी बाद धावा धावफलकावरती आल्या त्या ट्वेंटी थ्री रन्स ऑन द बोर्ड तेवीस धावा धाव तेवी आहेत पहिल्या सत्राचा खेळ दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण पाहतोय चला विनंती असेल यानंतरची होणारी लढत अर्थातच नक्कीच या ठिकाणी दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असेल एकता स्पोर्ट्स कळंबोली आणि सुपर डीजी माऊली या दोन संघादरम्यानची ही लढत असेल दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण इमिजिएटली टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे आणि अंतिम सामना जो जिंकला काळभैरव संघानं त्याला थेट तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश सुनिश्चित केला गेला आहे कारण दुसऱ्या फेरीमध्ये विमानित लकी ड्रॉ लकी ड्रॉ म्हणता येणार नाही परंतु पुढे चाल या संघाला दिले गेले कारण लकी ड्रॉ फक्त टॉप टू टीम्समध्येच आपल्याला पाहायला मिळेल जिथे काळबेरॉ संघाला तो सामना मात्र कंपल्सरी अर्थात तिसऱ्या फेरीचा सामना मात्र कंपल्सरी खेळावा लागेल परंतु दुसऱ्या फेरीमध्ये त्यांना पुढे चाल दिली गेले अभिजित ऑन अ स्ट्राईक शेवटचं षटक तुषार शर्मा अर्थातच मन्नी आणि हे षटक मोठं करण्याचा प्रयत्न असेल ऑलमोस्ट तेवीस धावा धावपलकावरती आल्यात पंधरा ते सतरा धावा जर शेवटच्या षटकामध्ये आल्या तर मात्र एक सन्मानजनक धावसंख्या यावेळेला लोअर फुलटॉसचा चेडू होता ऑन साईडला चेडू वळवण्याचा मानस डाव्या एट सोडून जाणारा चेडू आणि पंचांचा अवांतर चेडूचा इशारा होता मी ही एक सुवर्ण संधी होती आणि ही संधी अभिजितनं गमावली आहे ज्यावेळेला तुम्ही बॅटला जास्त घट्टपणे किंवा एक जोरकस फटका लगावण्याचा मानस अगोदरच मनामध्ये बनवता त्यावेळेला अशा प्रकारच्या चूक मैदानावरती होतात यावेळेला लोअर फुलटॉरचा चेडू होता था, था, सिंगल आली आहे डबलमध्ये कन्वर्ट केली जाणार का होय अभिजितला स्ट्राईक मिळणं महत्त्वाचं आहे आणि इथे मात्र डायरेक्ट हिट आहे पंचांचा इशारा काय येणार यस इट्स आउट ऑपिंग क्रीजच्या बाहेर सापडलेत अरविंद अरविंदच्या अगेन्स्ट तुम्ही रिस्क घेऊ शकत नाही एक सिंगल स्टंप त्याला एम करायचा होता आणि तो सिंगल स्टंप मात्र या खेळाडूने एम केला आहे गणेश साळुंके नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या वर्षीच्या क्रिकेट अंगामामध्ये फारशी संधी मिळाली नाही आहे फलंदाजी करण्याची परंतु आज या सामन्याच्या निमित्तानं जर आपण पाहिलं तर एक खूप मोठी संधी चालून आली आहे मागच्या वर्षी संघनायकाच्या भूमिकेमध्ये आपण या खेळाडूला पाहिलं खूप मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यांवर होती आणि त्यांच्या नेतृत्वाखाली गतवर्षीच्या क्रिकेट अंगामामध्ये शिवशंभो संघानं खूप चांगली चमकदार कामगिरी देखील केली आपल्या फिजिकल फिटनेसवरती खूप सारी मेहनत घेतली गेली आहे आणि गणेश यांच्याशी आम्ही सातत्यानं चर्चा करत असतो नेहमी त्यांच्या संपर्कामध्ये असतात नेट सेशनमध्ये सकाळच्या किंवा संध्याकाळच्या सत्रामध्ये नेहमी त्यांच्याशी भेटघाट होते वार्तालाप होत असतो आणि फिजिकल फिटनेस यावेळेला मात्र ऑन द नीज आले आहेत एक्झिक्युशन राहिलं आहे आणि तिथून मात्र चेडू थांबणार नाही आहे आल्या आल्या चौकारानं इथे मात्र आपल्या डावाची सुरुवात केली आणि या संकाराच्या चार महत्वपूर्ण धावा मात्र धाव फलकावरती अगदी याच गोष्टीचा उल्लेख केला गेला की ज्या वेळेला तुम्ही तुमच्या बॉडीला एका विशिष्ट शेपमध्ये आणता ज्यावेळेला तुम्ही तुमचं वेट ज्या वेळेला मेंटेन करता त्यावेळेला फटक्यांमध्ये जी फ्लेक्सिबिलिटी असायला पाहिजे ती फ्लेक्झिबिलिटी तुम्हाला मिळत असते यावर्षी मला वाटतं फिटनेसवरती दोन गणेश असे आहेत की ज्यांनी खूप सिरियसली काम केलेलं आहे त्याच्यामध्ये गणेश साळुंके आणि गणेश गोलप गणेश गोलप देखील सकाळी आमच्या समोर या ठिकाणी जुडले गेले होते आणि त्यांनी देखील बऱ्यापैकी आपला जो फिजिकल फिटनेस आहे हा मेंटेन केला आहे आणि हे प्रत्येक खेळाडूसाठी पा या खेळाडूंनी ज्या प्रकारे आपल्या फिजिकल फिटनेसवरती भर दिला आहे युवा खेळाडूंसाठी हे खूप मोठं मी म्हणेन एक्झाम्पल असणार आहे कारण क्रिकेट तुमच्यामध्ये जर क्रिकेटचा कौशल्य वाढवायचं असेल ना तर तुमचा फिजिकल फिटनेस हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे धावा धाव फलकावरती तीस धावा थर्टी रन्स ऑन द बोर्ड एक फायटिंग टोटल जरूर इथे उभारला गेला आहे आणि नितीन चेंडू जज करतायत हळुवारपणे चेंडूवरती येतात कोणत्याही प्रकारची नाहक काही गडबड नाही आहे अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे एक एक धाव ही धाव फलकावरती अतिशय महत्वाची आहे शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत आणि धावा धाव फलकावरती मात्र एकतीस धावा यावेळेला वेळेला धीम्या गतीचा चेंडू होता वेट अँड वॉच चा क्रिकेट पॉईंट रिजन मध्ये या फटक्यासाठी क्षेत्रक्षक तैनात केला गेलाय अगदी पॉइंट आणि गलीमध्ये दोन क्षेत्रक्षक आहेत आणि जवळपास मी म्हणेन ही अभेद भिंत आहे जरूर रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न झाला परंतु यावेळेला वेगवान चेंडू होता नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट पाहूया इथे थोडस खराब क्रिकेट मी म्हणेन पाहायला मिळाला दोन धावा कंप्लीट केल्या तिसऱ्या धाव्यासाठीचा प्रयत्न आणि दोन धावा अंतिम चेंडूवरती मिळाल्या धावा दोन आणि पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला पहिल्या सत्राच्या समाप्तीखेर शिवशंभू संघानं धावा उभारल्या चौतीस विजयासाठी लक्ष्य असेल पस्तीस धावांच थर्टी फायव्ह इज द टार्गेट चौतीस धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या तर टॉस साडी डी जी माऊली संघाचा संघनायक इथे उपलब्ध आहे विनंती असेल एकता स्पोर्ट्स कळंबोली संघाचा संगनायक इनिंग ब्रेक आहे आणि या इनिंग ब्रेकमध्ये टॉस सुद्धा अपेक्षित आहे संगनायक आपण लगेचच रिपोर्ट करायचं आहे तर या दरम्यान आपण पाहतो आहे क्रिकेट या खेळाशी निगाडीत असणार आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर सध्या राजकारणामध्ये युवकारात युवकांचं प्रेरणास्थान असणारं दीपक पाटील अर्थातच बंटी पाटील यांचं या मंचावरती शुभागमन झालं आहे काल त्यांच्या पिताश्रींना आपण उद्घाटन सोहळ्याप्रसंगी या मंचावरती पाहिलं होतं आणि आज जर आपण पाहिलं तर राजकीय क्षेत्रामध्ये देखील युवकांना सातत्यानं प्रेरित करणारं असं हे व्यक्तिमत्व आणि क्रिकेट या खेळाशी देखील एक वेगळी बांधिलकी जपत असताना आपल्या या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांकणावरती अनेक स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात ते दीपक पाटील अर्थातच बंटी पाटील या मंचावरती उपस्थित आहेत आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत तर विनंती असेल हरेशजी पोपेटा साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा नाणेपैकीचा कौल करायचं आहे तर हरेशजी बोपेडा साहेबांच्या शुभासने मात्र पुढील सामन्याचा नाणेफेकीचा सा कौल केला जातो आहे अगदी पी डी सी लाईव्हच्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कवरेज पाहताय अगदी स्क्रीनवरती यावेळेला दोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून बेस्ट पॉसिबल अँगल दाखवण्याचा प्रयत्न तर नुकत्याच झालेल्या नाणेफेकीमध्ये सुपर डीजी माऊली संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला आहे परंतु चॅलेंज मोठं असणार आहे सुपाडीजी माऊली संघासमोर आणि ते चॅलेंज असणार आहे की आपल्या संघातील काही प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती हे पहिलं चॅलेंज आणि दुसरं चॅलेंज म्हणजे एकता संघ ज्या जबरदस्त फॉर्ममध्ये पुनरागमन करताना संघ पाहायला मिळतो आहे अमितची अष्टपैलू कामगिरी आदित्य देशमुखची गोल धारदार गोलंदाजी आणि फलंदाजी करण्याची क्षमता देखील आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर बरेचसे असे खेळाडू आहेत की ज्यांचं सातत्यानं एक या मैदानावरती नक्कीच केला जाईल खूप चांगली गुणवत्ता आहे काही युवा खेळाडूंचा देखील समावेश आहे उमेश दिसलेसारखा अनुभवी खेळाडू देखील या संघामध्ये आहे त्यामुळे शेडूचं परीक्षण इथं दोनही कॅप्टन्सच्या माध्यमातून केलं जात आहे चला शिवशंभू संघ क्षेत्रक्षण लावून घ्या प्लीज वेळ आपल्याकडे खूप कमी आहे तर धावा डिफेंड करायचे आहेत चौतीस धावा धावफलकावरती आल्या आहेत पहिल्या सत्रामध्ये पस्तीस धावांचं आव्हान आहे कारण तर रॉयल स्पोर्ट्स संघासमोर कोणतंही आव्हान हे मोठं आव्हान नसतं कारण त्या प्रकारची गुणवत्ता या संघातील खेळाडूंमध्ये आहे तू इथे सलामीच्या फलंदाजच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय रायझिंग स्टार ऑफ रायगड क्रिकेट अर्थातच परेश कडके मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्यासमवेत जर आपण पाहिलं तर अक्षय सरोदे तर गोलंदाज वैष्णव एक वेगवान आणि युवा गोलंदाज वैष्णव मागील काही वर्षापासून शिवशंभो सभेत जोडले गेलेत आणि एक चांगली गोलंदाजीची जी धार त्यांच्यामध्ये पाहायला मिळते पस्तीस धावांचं लक्ष आहे पस्तीस धावा डिपेंड केल्या जाणार की या पस्तीस धावांचा यशस्वी पाटलाक मैदानावरती होणार प्रेडिक्ट करा आणि जिंका बक्षीस अर्थातच ट्रेडिक्स ॲपवरती आप आपण प्रेडिक्ट करू शकता अर्थातच अंदाज बांधू शकता आपण मैदानावरती बसल्या बसल्या बसल्यादेखील मित्रमित्रांमध्ये आपण सामना एन्जॉय करत असताना नेहमी एकमेकांशी आपण चर्चा करत असतो आणि अगदी त्याच प्रकारचं प्रडिक्शन तुम्हाला करायचं आहे तर सामन्यानं सुरुवात ऑल सेट फॉदरांचे पहिल्या चेंडूवरती मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे प्रोटेक्शन होतं महेश आय थिंक महेश गायकर त्या ठिकाणी होते शेतरक्षक तोपर्यंत चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र त्या ठिकाणी या दोन धावा धावफलकावरती अंकित केल्या के गेल्यात आपलं वैयक्तिक खातं खुलं आहे विजयासाठीचं सा लक्ष पस्तीस धावांचं यावेळेला मात्र लाऊड अपील आहे परंतु या अपीलमध्ये उत्साह जास्त आत्मविश्वासाची कमी तर तमाम क्रीडा रसिकांसाठी खबर खुश खबर खुश खबर येत्या पंचवीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी जाने दोन हजार चोवीस कळंबोली प्रीमियर लीग अर्थातच के पी एलची घोषणा मित्रांनो झालेली आहे पंचवीस ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस ही तारीख असणार आहे के पी एलची आणि ज्याकरता रजिस्ट्रेशन फॉर्म्स हे खुले करण्यात येतील एकवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर अवघ्या दहा दिवसांमध्ये तुम्हाला रजिस्टर्ड करायचं आहे आपलं नाव आणि या के पी एलच्या कळपोली प्रीमियर लीगच्या ऑक्शनमध्ये आपण सहभागी व्हायचं आहे संघ संघमालक किती असतील किती संघ असतील कोणते खेळाडू आयकॉन असतील किती आयकॉन खेळाडू घेण्याची मुभा असेल या सर्व ऑफिशियल माहिती तुम्हाला येणाऱ्या स्पर्धांमध्ये नक्कीच दिली जाईल परंतु तुर्तास तमाम क्रीडारसिकांनी पुन्हा एकदा लक्षात घ्या खेळाडूंनी लक्षात घ्या की येत्या एकवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे ज्या खेळाडूंचं रजिस्ट्रेशन असेल अशाच खेळाडूंना ऑप्शनमध्ये समाविष्ट केलं जाईल आणि ही के पी एल ची जे पर्व आहे येणारं हे जे के पी एलचं पर्व आहे खूप साऱ्या गोष्टी मागच्या वर्षीच्या के पी एलमध्ये आपण अनाऊन्स केल्या होत्या आणि या सर्व गोष्टी आपल्याला या वर्षीच्या के पी एलमध्ये नक्कीच पाहायला मिळतील आणि येत्या पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी या स्पर्धा याच मैदानावरती मोठ्या दिमागदार पद्धतीनं कारण तमाम क्रीडा रसिकांच्या पसंतीला उतरलेली कळंबोली प्रीमियर लीगची घोषणा मात्र या ठिकाणी झालेली आहे वे या वेस्ट चेंडूला विरकावून दिला आहे मला वाटतं कदाचित के पी एलच्या अनाऊन्समेंटच्या आनंदामध्ये हा चौकार फलंदाच्या बॅटमधून आलाय की काय स्वागत या ठिकाणी केलं जातंय चौकारानं आणि या चार धाव्यांच्या चा बरोबरीनं संघाची एकूण धावा संख्या आठ धावा धावफलकावर रिक्वायर्ड रन रेटचा जर आपण विचार केला तर चोवीस चेंडू आणि पस्तीस धावा हे विजयासाठीचं इक्वेशन आहे आणि हे इक्वेशन पार करत असताना ही सलामीची जोडी सर्वाधिक महत्त्वाची आहे इथे तुम्हाला शिवशंभो संघ कमबॅक करायचं असेल तर सलामीची जोडी फोडणं गरजेचं आहे कारण धावा डिफेंड करण्यासाठी तुम्हाला रेग्युलर इंटरवलला विकेट प्राप्त करावे लागतील आणि धावा जर टार्गेट तुम्हाला सेट करायचं असेल तर मात्र पार्टनरशिप ही सर्वाधिक महत्त्वाची असते इथे धावा डिफेंड करायचे आहेत आणि धावा डिफेंड करत असताना मात्र तुम्हाला विकेट्स या रेग्युलर इंटरवलला जरूर मिळवाव्या लागतील पाच चेंडूंचा खेळ संपलाय आठ धावा धावफलकावर आल्यात जाळं बिनलं जात आहे फलंदाजाचा माइंड रीड करण्याचा प्रयत्न आहे क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल आणि इथून मात्र पुन्हा एक एकदा फायनिगा मधून हा चेंडू काढण्याचा प्रयत्न होता तट आठ सर्कलला चेंडू अडवला जातोय दिनेश भोईर त्या ठिकाणी आहेत आणखीन एक सिनियर मोस्ट खेळाडू सिंगल मात्र धावफलकावरती आल्या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे आणि धाव फलकावरती मात्र आपण पाहतोय बिनबाद नऊ धावा नाईन रन्स ऑन द स्कोअर कार्ड नऊ धावा धाव फलकावरती आहेत एक्झॅक्टली रिक्वायर्ड रन रेट जो आहे त्या रिक्वायर्ड रन पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे पहिले दुसऱ्या फेरीतील पहिला सामना या ठिकाणी आपण मित्रांनो स्क्रीनवरती पाहतोय अर्थातच मैदानावरती पाहतो आहे आणि जे क्रीडा रसिक यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेले आहेत ते क्रीडारसिक मात्र आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतात तर टीम मिटिंग मैदानाच्या आतमध्ये होते कोणत्या गोलंदाजाला पाचारण केलं जावं कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दर्शवावा याकरताची सुरू असणारी ही पूर्वतयारी आपल्याला पाहायला मिळते संघनायकाने एका गोलंदाजाची निवड केली आहे आणि तो गोलंदाज अर्थातच तर गोलंदाज धीरज मला वाटतं मागील सामन्यामध्ये प्लेयर ऑफ द मॅच या पुरस्काराने देखील या खेळाडूला सन्मानित केलं होतं आणि कारण होतं धारदार गोलंदाजी त्यामुळे धीरजला या ठिकाणी गोलंदाजीसाठी आणलं जात आहे इथे विकेट मच नीडेड सर्वाधिक महत्वाचं काय असेल तर ती विकेट या षटकामध्ये जर आपण विचार केला तर अक्षय बॅट मधून आपल्याला एक धाव पाहायला मिळाली आहे तर परेश कडकेच्या बॅट मधून तब्बल आठ ज्यामध्ये एक चौकार सामील yes. एकूण नऊ धावा धाव फलकावरती आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये यावेळेला चांगला चेंडू आहे पा या गोलंदाजाला का मागील सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्कारानं सन्मानित केलं होतं तर आपल्या गोलंदाजीच्या बळावरती सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवला आणि याच कामगिरीच्या बळावरती मात्र या खेळाडूला प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्कारानं सन्मानित केलं गेला पहिल्या चेंडूवरती बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न होता कारण कव्हर पॉईंटच्या क्षेत्रक्षकाला जर क्लिअर केलं तर दोन क्षेत्रक्षक अर्थातच वाईडिश लंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कवर यामध्ये खूप मोठा गॅप आहे आणि तो गॅप शोधण्याचा प्रयत्न इथे मात्र परेश कडके करत असताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय तर, तर या ठिकाणी आपण पाहिलं तर कृतिका एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून मात्र या संपूर्ण स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था आम्हाला या ठिकाणी संपूर्ण दोन दिवस लागणारं जे पाणी आहे मिनरल वॉटर आहे जे विस्लरी वॉटर आहे आ, ते आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत केलं गेलं तर त्यांचं देखील आपण मनापूर्वक आणि हार्दिक हार्दिक का आभार या ठिकाणी व्यक्त करूया या दानचूर दात्यांचं परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये काय घडलं आहे पहिल्या चेंडूला सन्मान दिला परंतु दुसऱ्या चेडूवरती मात्र आपली आक्रमकता सिद्ध करत असताना या चेंडूला भिरकावून दिलंय सहा धावांसाठी अर्थातच षटकार परेश कडके या मैदानावरचा सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू आणि मी या मैदानावरचा लोकप्रिय खेळाडू का आहे हे दाखवत असताना या राइजिंग स्टार ऑफ रायगड क्रिकेट खेळाडूनं मात्र आपली गुणवत्ता या मैदानावरती दाखवली आहे अगदी हवेच्या सोबत असो किंवा हवेच्या विरुद्ध षटकार बारण्याची क्षमता माझ्या मनगटात आहे यावेळेला मात्र रिव्हर्स केलाय कमालीचा टायमिंग अडीचेंडू मात्र जातोय फेन्स चार धावांसाठी चौकार बॅक टू बॅक दोन मोठे फटके धीरज वरती दबाव बनवण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये यश देखील पाहायला आहे चौकार आलाय षटकार आला आहे तीन चेंडू झाले आहेत पहिला चेंडू डॉट आल्यानंतर असं वाटलं होतं की कदाचित धीरज इथे वेगळा इम्पॅक्ट या सामन्यामध्ये पाडणार का एकोणीस धावा नाईन्टीन रन्स ऑन द स्कोर कार्ड एकोणीस धावा धावफलकावरती आले आहेत यावेळेला पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता थोडस हा जो वेग आहे तो वेग कुठेतरी मागील दोन चेंडूवरती आपल्याला मिसिंग पाहायला मिळाला थोडस लाई लेंथ जर आपण पाहिलं तर अराउंड एट मीटर अर्थातच अगदी शॉर्ट ऑफ गुडलेंथ स्पॉट वरती चेंडू उसळे पाहायला मिळाले तुमची जी बेसिक स्ट्रेंथ आहे ना संघ समोर कोणताही असो तुमच्या बेसिक स्ट्रेंथ वरती जर तुम्ही गोलंदाजी केली तर मात्र तुम्ही सर्वोत्तम कामगिरी मैदानावरती करू शकता इथे धीरज न थोडस वेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न केला परिणामी एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला धीरजच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य आहे वेग आणि वेगाला तुम्ही चेंडू सातत्यानं करणं हे तुमच्या संघासाठी आणि तुमच्या गोलंदाजासाठी सर्वाधिक महत्वाचं यावेळेला मात्र थोडंसं फंबल होत आहे सिंगलला पुन्हा एकदा डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे अक्षय सरोदय एक शीट अँकर म्हणून यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतात ट्वेंटी टू रन्स ऑन द बोर्ड बा बावीस धावा धाव फलकावरती आल्या आहेत अजूनही पस्तीस हे विजयासाठीचं इक्वेशन आहे आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर दुपारच्या सत्रामध्ये कड रखरखत्या उरामध्ये खास करून वेगवान गोलंदाजाकडनं या प्रकारची एनर्जी लावणं त्यासाठी खूप सारे परिश्रम घेतले जातात त्यासाठी तुमचा फिजिकल फिटनेस हा देखील तितकाच महत्त्वाचा असतो परंतु इथून देखील एखादा डॉट बॉल काहीसा वेगळा इम्पॅक्ट नक्कीच पाहायला मिळू शकतो परंतु इथे पंच बाहेर वळत आहेत डाब्या एस सोडून जाणारा चेडू इट्स अ वाईट बॉल अवांतर चेडूचा इशारा होतो आहे सातत्यानं केली गेलेली धीम्या गतीची किंवा चेंज ऑफ पेसची गोलंदाजी शॉर्ट ऑफ लेंथचे चेडू चे केले के गेले आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर आपल्या बेसिकपासून थोडासा दूर तुमची जी स्ट्रेंथ आहे ना नेहमी सातत्यानं त्या स्ट्रेंथवरती गोलंदाजी करा येस ही स्ट्रेंथ इथे मात्र षटक समाप्त होतं आहे हो ना तेवीस धावा धाव फलकावरती आल्यात दोन षटकांचा इथे खेळ मात्र समाप्त झाला आहे इक्वेशन जर आपण पाहिलं तर आहे बारा आणि बारा धावांची गरज ट्वेल्व बॉल्स एक्झॅक्टली ट्वेल्व रन्स टू विन अकरा धावा जरी आल्या तरी देखील नाणेपैकीच्या बळावरती नक्कीच विजय केला जाईल आणि काय चूक घडली नक्की चेंडू एक्झॅक्टली कुठे लँड झाला हे धीरच देखील पाहतोय पा वेग आहे आणि वेगाबरोबर अचूकता आहे आणि जर या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील तर ती तुमची जी लाईन आणि लेंथ आहे ती एक आयडियल लाईन आणि लेंथ असणं गरजेचं आहे इथून मात्र वैष्णवला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पाचारण केलं जात आहे बारा चेडू बारा धावा डिफेंड करायचे आहेत लक्ष फार मोठं नाही आहे रॉयल स्पोर्ट्स कळपोली संघासमोर आणि त्याही पेक्षा महत्वाची की सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये एकोणीस धावा या परेशच्या बॅट मधून आल्या ही माहिती देखील या ठिकाणी उपलब्ध होते आणि हे दर्शवत आहे मागील सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं तर तेवीस धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या काल ज्या खेळाडूंना आपल्या पहिल्याच सामन्यामध्ये पंचेचाळीस धावा केल्या तो प्रतीक ठाकूर आणि त्याचा संघ आज मात्र फायनल मध्ये आपल्याला परफॉर्म करताना पाहायला मिळेल यावेला नो चेडू इट्स अ बॉल आणि त्यावरती मात्र चार धावांचा बोनस देखील असेल तर एकूण पाच धावा आल्यात बा बारा बाराचं इक्वेशन होतं <laughs> आणि हा भीमर चेडू पाहायला मिळाला थोड्याशा छोट्या छोट्या चुका शिवशंभर संघाच्या जरूर झाल्यात रेग्युलर इंटरवलला विकेट्स गमावत गेले चुकीच्या एंडनं आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न केला स्कोअर कार्ड हालता डॉट बॉल जास्त प्रमाणामध्ये खेळले गेले आणि प्रत्येक खेळाडूनं आपली जबाबदारी स्वीकारणं गरजेचं होतं यावेळेला मात्र गॅपमध्ये चेडू ढकलण्याचा प्रयत्न परंतु महेश गायकर त्या ठिकाणी येत आहेत चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे परंतु एक धाव ही नक्कीच धावफलकावरती अंकित केली जाते पहिला चेडू बीमर होता ज्यावरती चौकाराला अर्थातच पाच धावांचा बोनस मिळाला आणि त्यानंतर मात्र सिंगल अली आहे बारा बाराचं इक्वेशन होतं आता फक्त आणि फक्त सहा धावांची गरज यावेळेला पुन्हा एकदा यॉर्क लेनचा चेडू होता ओ बिडॉन थर्टी आठ सर्कल मध्ये का ठेवलं गेलंय खरं तर बिडॉन नाही आहे थोडस वाईडीच बिडॉन आहे किंवा शॉर्ट बिट विकेट देखील आपण म्हणू शकतो तर या सामन्यातील विजेता संघ क्वालिफाय करेल ड्रॉ ड्रॉसाठी यावेळेला मात्र कमालीचा टायमिंग आहे परंतु महेश झेल सुटलाय प हे दबाव आहे आणि ते दबाव मात्र पाहायला मिळतं प्रॅक्टिस सेशनमध्ये एकही झेल न सोडणारा क्षेत्रक्षक मात्र सोपा झेल या ठिकाणी सुटतोय थर्टी वन रन एकतीस धावा धावफलकावरती आले आहेत आणि तीन चेडू झालेत आहेत खरं तर पहिला चेडू बीमर आला तिथून जो मोमेंटम होता तो आपल्याला पाहायला मिळाला तो रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघाकडे आणि आणखीन एक एकदा मध्ये चेडू ट्रॅव्हल करतोय सिंगल मात्र धावफलकावरती येते आणि हळूहळू आता विजयाची फार घाई नाही आहे एकूण धावा थर्टी टू बत्तीस धावा तीन धावांची गरज आहे येणारे आठ चेंडू आणि तीन धावा थोड्याशा धावा कमी पडल्या आणि हे चित्र आपण नेहमी पाहतो रॉयल संग्याला तुमच्या समोर असेल तुम्ही कितीही धावा उभारा शेवटी एक स्टेटमेंट मिळतं की थोड्याशा धावा आणखी नाव्या होत्या आणि इथे मात्र स्लॉटमध्ये चेंडू केलाय आणि त्या चेंडूला मात्र बिरकावून दिलाय पार्किंग प्लॉटमध्ये सहा धावांसाठी महेंद्रसिंग धोनी स्टाईलमध्ये मात्र सामना फिनिश केलाय विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघांना मात्र आपण देऊयात त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा